संपूर्ण भारतामध्ये आज वेगानं शहरीकरण होत आहे आणि आपला महाराष्ट्र ह्यात अग्रेसर आहे. असाच वेगानं शहरीकरण होणारा राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वसई विरार हा परिसर. भौगोलिकदृष्ट्या अतिशय विविधतेनं नटलेल्या ह्या पट्ट्यात निसर्गानं अगदी मुक्त हस्ते उधळण केली आहे. अतिशय लांबलचक किनारपट्टी, हिरव्या कंच नारळाच्या ताडाच्या बागा आणि पारंपरिक तसंच आधुनिक पद्धतीनं केली जाणारी शेती, पिकवला जाणारा विविध प्रकारचा भाजीपाला हे या भागाचं वैशिष्ट्य. मात्र तितक्याच वेगानं होणारं शहरीकरण आणि विकास. या शहरीकरणाला तसंच विकासाला अतिशय नियोजनबद्ध रीतीनं हाताळणारी महानगरपालिका म्हणजे वसई विरार महानगरपालिका. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीचा प्रकाश हाच बहुजन विकास ही बिरुदावली सार्थ करीत ही महानगरपालिका वेगानं मार्गक्रमण करीत आहे. या महापालिकेचं वय तसं उणपुरं 6 वर्षांचं, पण ह्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर दृष्टिक्षेप टाकल्यास प्रगतीचे आकडे आपल्याला थक्क करून टाकतात. सुमारे 3000 कोटींचं बजेट असलेल्या या महानगरपालिकेनं वसई विरार या पट्ट्याचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय उराशी बाळगल्याचं निदर्शनास येतं. तसं पाहिलं तर वसई विरार पट्टा हा विकासाच्या दृष्टीनं आव्हानात्मक भाग आहे. एकीकडे पारंपरिक पद्धतीची शेती, मासेमारी, फुलबागायती यामुळे नैसर्गिक हिरवाईची झालेली मुक्त उधळण, तर दुसरीकडे झपाट्यानं होणारं शहरीकरण आणि औद्योगिक विकास. मात्र आपल्या अभ्यासपूर्ण राजकीय अनुभवातून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी इथल्या विकासाला दिशा दिली आहे. वसई विरार महानगरपालिका स्थापन झाल्यावर कोणताही टॅक्स न वाढवता महानगरपालिकेने अतिशय चांगल्या प्रकारे कामं केल्यात. फार पल्ला गाठायचा आहे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीने, आणि प्लस त्यात महानगरपालिकेचा हिस्सा या हिशोबाने चालला आहे. एक डॅम आपण घेतला आहे, त्याच्याकरता 150 कोटी अधिक 14-15 कोटी फॉरेस्टला भरायचे होते, ते भरलेले आहेत. नजीकच्या काळामध्ये जे 269 कोटीची स्कीम आहे ती पुरी होईल आणि त्याच्या पाठोपाठ डॅमच्या कामाचं काम चालू होईल. म्हणजे पुढची 20-25-30 वर्ष शहराला पाण्याची अडचण येणार नाही या दृष्टीने नियोजन करून त्या पद्धतीने काम करतायत. सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिकेकडे प्लॅनिंग आल्यामुळे ज्या रिझर्वेशनमधल्या जागा आहेत त्यांना TDRFSI देऊन ताब्यात घेण्याचं काम महानगरपालिकेनं चालू केलं आहे. त्यामुळे तर चांगलं हॉस्पिटल तिकडे करू, चोपाऱ्याला आहे, विरारला देखील प्लॅनिंग आहेत, क्रीडांगणं, स्टेडियम या दृष्टीने देखील काही ठिकाणी टेंडर निघाले आहेत. एक खात्रीपूर्वक सांगेल का, महानगरपालिकेतून पैशाचा अपव्यय न करता जे काही रिसोर्सेस आहेत ते मॅक्झिमम कसे वापरता येतील. परवा दिवशीच 875 कोटीचा नायगाव भाईंदर खाडे बिल, का जो लिंक रोडला टच होतो आहे, त्याच्यामुळे हायवेवरून जायला वळसा मारून जायला लागतो, तर वसई नायगाव या परिसरातल्या लोकांना अगदी 15 मिनिटावर म्हणजे स्वतःच्या वाहनाने मुंबईमध्ये सहज प्रवेश करता येईल. इकडे जिकडे आपले शब्द टाकता येतील, जिकडे बोलता येतील, ते सगळ्यांची मदत घेऊन एक सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपलं वसई विरार महानगरपालिका काम करते. या राजकीय प्रवासात आमदार क्षितिज ठाकूर यांच्या रूपानं एक तरुण आशादायी नेतृत्व लोकांसमोर आलंय. त्यांनी तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना विकासाच्या काही आधुनिक योजना नजरेसमोर ठेवून त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनाने, म्हणजे स्कूल कॉलेज आपण ग्रॅज्युएट झाले, एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनाने 1500 एकरची जागा आहे सुभारामध्ये सॉल्ट पॅन, ती आपण शासनाकडे मागणी केलं आहे की वेगवेगळे एम्प्लॉयमेंट रिलेटेड सिटीज त्या प्रोजेक्टमध्ये 100-100 एकरची शहरं बनवली गेली 1500 एकरमध्ये. त्याच्यात स्टार्टिंगला हेल्थकेअर सिटी म्हणजे 100 एकरमध्ये फक्त आरोग्य रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीज येणार, त्याला लागून 100 एकर्समध्ये एज्युकेशन सिटी, त्याला लागून 100 एकर्समध्ये स्पॉट सिटी, फिन सिटीमधून 100 एकरचा आपण प्रपोज केलेला आहे. ज्याच्यात वेगवेगळे बँक्स, स्टॉक मार्केट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, असे सगळे फायनान्शियल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ह्या 100 एकरमध्ये येणार. BERC बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं सोडलं तर बाकी कुठेच रिसर्च करायचं फॅसिलिटीज महाराष्ट्रभरात नाही आहे. तर 100 एकरचा आपण R&D हब प्रपोज केला आहे, ज्याच्यात देशभरातून लोकं आपल्या इकडे येऊन रिसर्च करू शकतात. 2-2.5 एकरचं गार्डन बनवणार, आणि ते गार्डन म्हणजे फक्त लॉन नाही, तर त्या गार्डनमध्ये वेगवेगळे आपण टुरिझम रिलेटेड ॲक्टिव्हिटीज,
म्हणजे वर्ल्ड क्लास एक्वेरियम असेल, बॉटनिकल गार्डन असेल, हर्ब्स गार्डन असेल, कनेटिक गार्डन असेल, सायन्स गार्डन असेल, तसे वेगवेगळे पार्क्स ज्याच्यामुळे आपल्या शाळेतल्या पोरांना शिकायला पण मिळेल, एक टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू रोजगार निर्मिती पण होईल. त्या हिशोबाने 200 acres आसपास आपण गार्डन ह्या 1500 acres प्रपोज केलेलं. तर असे वेगवेगळे सिटीज जे ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपल्या लोकांना काय उपयोगी पडेल त्या हिशोबाने आपण घेतलेला, आणि हा भारतातला सगळ्यात चांगला प्रोजेक्ट आपण डिझाईन केलेला आहे. शासनाकडे आपण मागणी केलेली आहे, त्याचा पाठपुरा चालू आहे. वसई, नवघर माणिकपूर, नालासोपारा आणि विरार अशा 4 नगरपरिषदांच्या एकत्रीकरणातून 2009 साली वसई विरार महानगरपालिकेची निर्मिती झाली. तर लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेचा कार्यभार हाती घेऊन जुलै 2015 मध्ये 5 वर्ष पूर्ण होतील. शासनाच्या धोरणानुसार इथे वाढती लोकसंख्या गृहीत धरून महानगरपालिकेची स्थापना झाली आणि ही महानगरपालिका एक मोठी महानगरपालिका म्हणून निर्माण झाली. 410 square kilometers मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या खालोखाल 380 square kilometers वसई विरार महानगरपालिका निर्माण झाली आणि तिथे आम्हाला 2/3 बहुमत मिळालं, 2/3 जास्त बहुमत मिळालं आणि सर्व ज्येष्ठ नगरसेवक हितेंद्र ठाकूर आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने पहिला महापौर बनण्याचा मान मला मिळाला. आणि नंतर लक्षात आलं की ही वेगळी आगळीवेगळी अशी महानगरपालिका आहे. महानगरपालिकेचं सगळं भौगोलिकदृष्ट्या बघितल्यास ही अत्यंत मुंबईच्या जवळ असलेली महानगरपालिका आहे. तळागाळातल्या नागरिकांना जीवन सुसह्य व्हावं या भावनेतनं महानगरपालिकेने काम करायला सुरुवात केली. महानगरपालिकेमध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकांना काय आवश्यक आहे, बालकांसाठी काय आवश्यकता आहे, विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यकता आहे, तरुणांना काय आवश्यकता आहे, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची काय आवश्यकता आहे, शेतकऱ्यांना काय आवश्यकता आहे, इथे असलेल्या आदिवासी मजुरांची काय आवश्यकता आहे, मच्छीमारांसाठी काय आवश्यकता आहे, खेळाडूंसाठी काय आवश्यकता आहे, ज्यांच्या अंगात कलागुण आहेत त्यांच्यासाठी काय आवश्यकता आहेत, अशा प्रकारे सर्व प्रकारचा विचार करून महानगरपालिकेची कामाची बांधणी केली गेली. आणि पहिल्या बजेटनंतर महानगरपालिकेला शासनाच्या अत्यंत चांगल्या ग्रँट मिळाल्या. त्यानंतर झालेल्या खासदारकीच्या त्या अगोदर झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बलराम जाधव यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ग्रँट मिळाल्या, महाराष्ट्र शासनाच्या ग्रँट मिळाल्या आणि त्यातनंच एक चांगली महानगरपालिका होण्यासाठी पावलं पुढे गेली. महानगरपालिकेनं ह्या पहिल्या टप्प्यातल्या केलेल्या विकास कामाची दखल थेट केंद्र सरकारने सुद्धा घेतली आहे आणि अवघ्या 6 वर्ष वयाच्या ह्या महापालिकेचा समावेश आपल्या सॅटेलाइट सिटी ह्या योजनेत करून घेतलाय. हा दर्जा प्राप्त झालेल्या ह्या पालिकेनं आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा ह्याकरता कंबर कसली आहे. केंद्र शासनाने सॅटेलाइट योजनेअंतर्गत जी शहरं आहेत त्या शहरांना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घेण्याचं ठरविलं असून महापालिकेने देखील केंद्र शासनाच्या संबंधित विभागाशी, राज्य शासनाच्या संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून स्मार्ट सिटी योजनेत वसई विरार शहर महापालिकेचा समावेश व्हावा या दृष्टीने महापालिकेचे प्रयत्न आहेत. ही योजना अंमलात आल्यानंतर महापालिकेचा सर्वांगीण विकास होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. त्या योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व भूमिगत गटार योजनेसाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेचं काम सुरू असून टप्प्याटप्प्याने ते सर्व महापालिका विभागात पूर्ण करण्यात येईल. घनकचरा विभागात अत्याधुनिक वाहनं कॉम्पॅक्टर, टिपर, मिनी टेपर असे आले असून त्या माध्यमातून कचरा संकलनाचं काम महापालिकेमार्फत होत आहे. वसई विरार शहर महापालिकेची स्थापना 3 जुलै 2009 झाली असून महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधीच्या हाती येऊन 5 वर्ष पूर्ण होत आहेत. या 5 वर्षात महापालिकेने रस्ते, गटारे, स्ट्रीट लाईट, स्मशानभूमीचा विकास, तलावांचा विकास, समाज मंदिर, पेवर ब्लॉक, पाणीपुरवठा अशी विविध कामे लोकांसाठी केलेली आहेत. केंद्र सरकारच्या सॅटेलाइट सिटी योजनेअंतर्गत अनेक पायाभूत सुविधा या शहरात होऊ घातल्यात. यापैकी घनकचरा व्यवस्थापन आणि भुयारी गटार योजना यांना प्राधान्य देण्यात आलं असून पहिल्या टप्प्यात शासनाकडून 44 कोटींचा निधी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. ही योजना अधिक सक्षमपणे राबवता यावी म्हणून सुमारे 1200 कोटींचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अतिशय वेगाने होणाऱ्या शहरीकरणासाठी पिण्याचं पाणी मुबलकपणे उपलब्ध व्हावं ह्याकरता महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना असायला हवी म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेनं आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार विलास तरे यांनी विशेष प्रयत्न करून
राज्य शासनाकडून 272 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आणि ह्यासाठी राज्य शासनाचं 135 कोटींचं भरीव अनुदान पदरात पाडून घेतलंय. याचाच एक भाग म्हणून देहर्जे इथं महापालिका स्वतःचा धरण प्रकल्प राबवत आहे आणि तो लवकरच पूर्णत्वास जाईल. पुढील मोठ्या काळासाठी पिण्याचं पाणी ही समस्या ठरू नये अशी खबरदारी महापालिका अतिशय काळजीपूर्वकपणे घेत आहे. साधारण 95-96 उसगाव धरणाचं पाणी शहरामध्ये आलं, शहराला वितरित व्हायला सुरुवात झाली आणि वाढत्या लोकसंख्येची गरज घेऊन आपण दुसऱ्या योजनेला हात घातला. आपण सूर्या नदीवरच्याच दुसऱ्या 100 ml पाण्याची शासनाकडनं मान्यता घेतली, पाटबंधारे खात्यातून पाणी मिळवलं आणि सदर योजनेला मान्यता मिळवून नगरोत्थानमधनं त्याच्यामध्ये साधारण 300 कोटी रुपयाची योजना आहे. 4-5 महिन्यामध्ये हे पाणी आपण शहरामध्ये आणू शकतो कारण त्याप्रकारे काम जोरात चालू आहे. येणाऱ्या भविष्याच्यामध्ये जी लोकसंख्या वाढते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येला जे पाणी कमी पडेल म्हणून दूरदृष्टी असलेल्या आपल्या आमदारांनी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दुसऱ्या देहर्जा धरण हे शासनाकडं मिळवलेलं आहे. त्या धरणाचंसुद्धा साधारण 400 ml आजूबाजूला पाणी येणाऱ्या जसं आपल्याला आवश्यकता लागेल तसं आपण शहरामध्ये आणणार आहे. कवडासच्या इकडचं जे आपल्याला आज पाणी येतं आहे तिकडे दुसरं जे 100 ml स्रोत आपण तयार करतो आहे त्याचंसुद्धा काम जे टेक्निकल सँक्शन्स वगैरे होऊन वर्क ऑर्डर वगैरे देण्याची स्टेज चालू आहे. साधारण 220 कोटी रुपयाचं ते प्रोजेक्ट आहे. पुढच्या लोकसंख्येला आपण 100% पुरे पडू एवढं साधारण 1100 ml पाणी आपल्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना साठ टिकवून ठेवलेलं आहे, घेऊन ठेवलेलं आहे. जशी जशी शहराला पाण्याची गरज लागेल, जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल तशा तशा त्याच्यावरच्या स्कीम आपण बनवत जाऊ आणि शहराला पाणी येईल एवढी खात्री देतो. प्रचंड वेगानं वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक हा विषय सगळीकडेच फार गंभीर होत चाललाय. मात्र वसई विरार महापालिकेच्या सजग आणि डोळस कारभारानं हा प्रश्न लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या हाताळला असून लवकरच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अर्थात JNNURMच्या माध्यमातून 100 नवीन बस परिवहन सेवेत दाखल होत आहेत आणि आणखीन 120 नवीन बस निर्मिती अवस्थेत आहेत. परिवहन सेवा उत्तम प्रकारे राबवताना त्यातून थोडाफार का होईना पण नफा मिळवणारी वसई विरार महानगरपालिका ही बहुधा पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे. आपली महानगरपालिका एकमेव महानगरपालिका अशी आहे का जिनं तिच्या स्थापनेच्या 3 वर्षाच्या आतच स्वतःची स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली. आपल्या परिवहन सेवेमध्ये सध्या 119 बसेस चालू असून एकंदरीत 33 रूटवरती ह्या बसेस चालू आहेत. 194 कोटीच्या अनुदानापैकी 144 कोटी रुपयाचं अनुदान आपल्याला केंद्र शासनाने दिले असून त्याच्या अंतर्गत 346 बसेस आपल्या महानगरपालिकेला मंजूर झालेल्या आहेत. वसई ते राजस्थान, तिकडे कोकण, गोवा, रायगड, नावाशेवा, नवी मुंबई ह्या बसेस देखील चालू करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत असून सदर ठराव मंजूर झालेले असून शासनाकडे मंजुरीकरता पाठवण्यात आलेले आहेत. संपूर्ण भारतात नाही अशी विना तिकीट प्रवास बस सेवा सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस असून त्या अनुषंगानं विना तिकीट प्रवास सेवा चालू करणारी पहिली महानगरपालिका आपली ठरेल असा आमचा मानस आहे. वाढत्या शहरीकरणाला पूरक ठरणाऱ्या अनेक रुंद रस्त्यांची कामं आज प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबरीनं काही उड्डाणपूल देखील कार्यान्वित झाले आहेत. जलवाहतुकीसाठी रो रो सेवा लवकरच कार्यान्वित होणार आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास इतकाच भाग डोळ्यासमोर न ठेवता परिसरातील नागरिकांच्या अंगभूत कला आणि क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महापालिकेनं अनेक योजना राबवल्या आहेत. वसई, नालासोपारा, विरार ह्या तीनही क्षेत्रांमध्ये स्वतंत्र कला क्रीडा महोत्सव महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्याचबरोबर संपूर्ण तालुक्याला भूषणावह ठरलेल्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाला भरीव आर्थिक पाठबळ देऊन महापालिका ते सिद्धही करीत आहे. वसईला ऐतिहासिक वास्तूंबरोबरच सांस्कृतिक आणि कला क्रीडा महोत्सवाने ओळखले जाते. वसई विरार शहर महानगरपालिका गेली 4 वर्ष वसई विजय उत्सव दिन साजरा करीत आहे. ह्याच्यामागचा उद्देश एवढाच आहे, वसईतील संस्कृती, परंपरा, या ठिकाणची वेशभूषा, या ठिकाणचे खाद्यपदार्थ याची ओळख सर्वांना व्हावी, या ठिकाणचे होणारी उत्पादनं यांना बाजारपेठ मिळावी,
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेतून वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. विभागवार महानगरपालिका विभागवार कलाक्रीडा महोत्सवाचं आयोजन करतं आणि त्याचबरोबर नुकताच झालेला वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव हा रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आला. 55,000 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. वसई विरार शहर महानगरपालिका राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळाडू जातात त्यांची निवड होते. अशा खेळाडूंना अनुक्रमे 1 लाख 2 लाख 3 लाख असे आर्थिक सहाय्य देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे ह्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्तम व्यासपीठ प्राप्त व्हावं म्हणून महानगरपालिकेतर्फे 3 ठिकाणी नाट्यगृहांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. हे देखील मला आपल्याला सांगायला बरं वाटेल. स्त्रीभ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा समतोल पाळा हे बोधवाक्य घेऊन वसई विरार शहर महानगरपालिकेने राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. त्यावेळच्या ब्रँड ॲम्बॅसिडर PT उषा होत्या. तर नुकताच पार पडलेल्या 4th महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस समारंभासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपलब्ध झाले होते. ही महानगरपालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पूर्ण क्षमतेची महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणारी वसई विरार ही देशातील बहुधा पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलाव विरार आणि नवघर माणिकपूर इथे कार्यान्वित करून एक आदर्श वस्तुपाठच या पालिकेनं इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना घालून दिलाय. याखेरीज असेच आणखीन 3 जलतरण तलाव बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे. महापालिका क्षेत्राचं नाव भविष्यात उज्ज्वल करू शकेल अशा बाल्यावस्थेतल्या पिढीसाठी महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत अनेक योजना राबवल्या जात आहेत. यात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून मोफत प्रवास सवलत, सवलतीच्या दरात व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण, याशिवाय महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिर ही त्यातील काही उदाहरण म्हणता येतील. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत काम करताना 14 वर्षाच्या आतली बालकं आणि जन्माला आल्यापासून अंतापर्यंतची स्त्री यांच्यासाठी काम करण्यासाठी हा विभाग खास करून काम करतो. या विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजनसुद्धा याच्यामध्ये केलं जातं. ज्या महिला 16 वर्षापासून 55 वर्षापर्यंत या महिला आहेत यांना विविध कौशल्य प्रशिक्षण जर दिलं त्या त्या स्वतःच्या पायावर स्वयंसिद्ध होऊन उभ्या राहू शकतात. आणि म्हणून आपण त्यांना अगदी कॉम्प्युटरपासून ते रोपवाटिका असो त्याचबरोबर अगदी केक बनवणं, बेकिंग, नंतर मग आपल्याला हवं असेल तर कुकरी अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण देतो. अगदी वाहन चालक प्रशिक्षणसुद्धा आपण त्यामधून देतो. ज्या बाईला विधवा आहे, परित्यक्त आहे, घटस्फोटित आहे, निराधार आहे अशा ज्या मुलांना आपण शैक्षणिक अर्थसहाय्याच्या माध्यमातून मदत करतो. तिच्या 2 मुलांपर्यंत 1 ते 4th मूल शिकत असेल तर 2,500 रुपये वर्षाला, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्याला 20,000 रुपये वर्षाला, मेडिकल इंजिनिअरिंगसारखं शिक्षण घेणाऱ्याला 25,000 रुपये वर्षाला अशी भरघोस 2 मुलांपर्यंतची आपण मदत करतो. अंध, अपंग, विशेष बालकं म्हणजेच गतिमंद, मतिमंद, दृष्टीदोष असणारी, त्याच्याचबरोबर श्रवण आणि ऐकण्याचा ज्यांचा दोष आहे म्हणजे श्रवण दोष म्हणजे ऐकण्याचा दोष अशी आहे अशी जी मूकबालकं आहेत ह्या सर्वांसाठी विविध योजना आपण राबवतो. आजची जी वाढती उपचार पद्धती लागते लोकांना ती म्हणजे डायलेसिस. किडनीचे आजार बऱ्याच जणांना असतात, मग अशा डायलेसिसचा उपचार हा अत्यंत खर्चिक आहे. पण आपल्याकडच्या ज्या संस्था 700 रुपयाच्या आत अशा प्रकारे डायलेसिसची सुविधा आपल्या पेशंटना देतात अशा 1 लाखाच्या आतलं उत्पन्न असणाऱ्या पेशंटना आपण प्रतिखेप रुपये 350 इतकं भरघोस अनुदान आपण अशा पेशंटना देतो. वेगानं वाढणाऱ्या शहरीकरणात उंच इमारती हा अपरिहार्य भाग आहे. त्यामुळे पालिकेचा अतिशय सुसज्ज आणि सर्व तांत्रिक बाबींनी युक्त असा अग्निशमन विभाग हा कोणत्याही संकटाला सामोरा जायला सक्षम करण्यात आलाय. महापालिका क्षेत्रातल्या मच्छीमार बांधवांना लाईफ जॅकेट्स, वायरलेस यंत्रणा आदी साहित्य पालिकेनं मोफत उपलब्ध करून दिलंय. आणि इथेच न थांबता मत्स्यविक्री केंद्रांची उभारणी सुरू केली आहे. त्यापैकी बोळींज आणि आगाशी इथली मत्स्यविक्री केंद्र लवकरच कार्यान्वित होत आहेत. पालिका क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी देखील अनेक विकास योजना राबवण्यात येत आहेत. वसई विरार हा भाग फळं, भाजीपाला, शेती ह्या दृष्टीनंही महाराष्ट्राला सुपरिचित आहे. शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीचा उत्पादन दर्जा सुधारावा
याकरता शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय मानून स्वतःच्या अनेक योजना महापालिका सक्षमपणे राबवत आहे. यामध्ये विहिरी बांधून देणं, फवारणी पंप, औषध, खत, कीटकनाशक पुरवणं, बायोगॅस प्रकल्प उभे करून देणं अशा अनेक बाबींचा समावेश आहे. विकास, पायाभूत सुविधा याबरोबरच आजूबाजूला असलेली हिरवाई आणखीन वाढवणं हे महानगरपालिकेनं अग्रक्रमानं ठरवलंय. त्यासाठी महानगरपालिका हद्दीत 77 उद्यानं विकसित करण्यात आली आहेत, जिथं मनाला प्रसन्नता मिळावी या दृष्टीनं विविध वृक्ष, फुलझाडं, खेळणी, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिका हद्दीत सुमारे 83 तलाव असून टप्प्याटप्प्यानं सर्व तलावांच्या सुशोभीकरणाचा पालिकेचा मानस आहे. त्यापैकी 22 तलावांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असून 9 तलावांचं काम प्रगतीपथावर आहे. ज्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो निर्मळ इथल्या तलावाचा. या तलावाच्या विकासाकरता राज्य एकात्मिक तलाव संवर्धन योजनेअंतर्गत 45 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यामध्ये या तलावाचं सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, ग्रीन वॉल, ग्रीन हाऊस, धोबी घाट, विसर्जन घाट, सोलर पॉवर सिस्टीम, लेझर शो, विरंगुळा केंद्र आदी बाबींचा समावेश आहे. वाचन संस्कृतीच्या वाढीकरता महापालिकेनं हाती घेतलेला साहित्य जल्लोष हा उपक्रम फक्त महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित न राहता तो राज्य पातळीवर चर्चा आणि कौतुकाचा विषय ठरलाय. वसईवीरा शहर महानगरपालिका हद्दीत पर्यटन स्थळांचा विकास करण्यास फार मोठा वाव आहे. वसईवीरा शहर महानगरपालिका ही मुंबईलगत असल्यामुळे येथे फार प्रमाणात पर्यटक आकर्षित होतील. यातून फार मोठा रोजगार निर्माण होणार आहे. यातच एक नालासोपारा येथील सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप हे एक आहे. दिनांक 15 मे 2011 रोजी थायलंडचे धम्मगुरू आर्यवंश यांनी दिलेली 9 फूट 6 इंचाची बुद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. वाचनालय, विपासना केंद्र, गार्डन्स व बाहेरून येणाऱ्या धम्मगुरू व पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वसई तालुका हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याचा महानगरपालिकेच्या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचा मानस आहे. वसई नालासोपारा ही शहरं त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंमुळे महाराष्ट्राला किंबहुना साऱ्या देशाला सुपरिचित आहेत. इथले किल्ले, स्तूप, शिलालेख यांचं जतन होण्याच्या दृष्टीनं महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा पुरातत्व विभाग यांच्याशी समन्वय ठेवून अनेक दुरुस्त्या आणि संवर्धन उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वसई आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशानं एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार करून परिसरातील लोकांपर्यंत तो पोहोचवला गेलाय. त्याला आज मोठं यश मिळतंय. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक देखील पालिके इतकेच संवेदनशील झाल्याचं दिसतंय. लोकांना मी खात्री देईन का कदाचित थोडं डिले होईल आमच्याकडून, पण चुकीचं काम आम्ही आयुष्यामध्ये केलं नाही, भविष्यामध्ये करणार नाही. आणि सगळ्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये एक वेगळी महानगरपालिका, लोकांबरोबर काम करणारी महानगरपालिका या दृष्टीने नावलौकिक करू. लोकांच्या विश्वासाला आयुष्यामध्ये कधीही तडा जाणार नाही. गतिमान प्रशासन सक्षम